माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या भोवतीचा चौकशीचा फास ईडीने आणखी आवळणार असल्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे. मुश्रीफ यांचे व्यावसायिक भागीदार आणि वादग्रस्त ब्रिक्स कंपनीचा सर्वे सर्वा चंद्रकांत गायकवाड यांना ईडीने चौकशीसाठी समन्स बजावलंय. चंद्रकांत गायकवाड बरोबरच त्यांच्या नातेवाईकांना देखील ईडीने चौकशीसाठी बोलवलंय. गायकवाड आणि त्यांच्या नातेवाईकांना ईडीने 30 मार्च रोजी चौकशीसाठी हजर राहायला सांगितलंय. दरम्यान मुश्रीफ आणि त्यांच्या मुलाच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी आता पूर्ण झाली आहे. विशेष पीएमएलए या कोर्टानं निर्णय राखून ठेवलाय. 5 एप्रिलला यावरती कोर्ट निर्णय देणार आहे.